नरतना सुशीलच्या अत्याचार पालकांनी भ्रष्टाचारावर सातारकरांच्या मंत्री वेळोवेळी आवाज उमटवली गेली याबाबत चौकशी झाली, परंतु संबंधित यंत्रणेने सदरची चौकशी चढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. वास्तविक भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी मॅरेथॉन असोसिएशन धर्मादायकडे नोंदणी बरखास्त करण्याचा आता त्यांनी घाट घातला आहे. त्यावर काल धर्मादायकडे मी लेखी हरकत घेतलेली आहे. सदरची संस्था बरखास्त करण्यापूर्वी आमचं लेखी आणि तोंडी म्हणणं ऐकून घ्यावं. सन 2012 साली साताऱ्यातील काही नामांत डॉक्टर वकील यांनी एकत्र येऊन मॅरेथॉन असोसिएशन ही संस्था धर्मादायकडे सर नोंदणी केली होती. हिल मॅरेथॉनच्या नावाखाली लाखो रुपयाचा महसूल देणग्या पुरस्कार ते त्यांनी मिळवले. साताऱ्याचे नाव जगाच्या पाठीवर नेण्याच्या निमित्त करून मॅरेथॉनच्या नावाखाली दरवर्षी हजारो साताऱ्याकरांना विठीस धरले जाते. जे कोणी त्यांच्या विरोधात आवाज होत होता तर त्या संदर्भात त्यांच्यावरती नाहक बदनामीचे जाळे ओढले जाते. साताऱ्याकरांच्या मदतीने वेळोवेळी असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला होता. त्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या, परंतु संबंधितांकडून दबाव आल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळवण्यात यश आलं. त्याच्यावरती माननीय सहधर्माध्यक्ष पुणे यांच्या कार्यालयात सर तक्रार दाखल केलेली आहे. काही दिवसापूर्वी मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने नोंदणी रद्द करावी यासाठी धर्मादायक कार्यालयाकडे लेखी अर्ज आणि प्रस्ताव सादर केला. नोटीस बोर्डवर सदरची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधित संस्थेच्या या कारभारावरती हरकत म्हणून मी लेखी अर्ज दिलेला आहे. साताऱ्याकरांच्या सहकार्याने वारंवार या बाबत पाठपुरावा वास्तव समाजासमोर येईल यामुळेच हा घाट घातलेला आहे. सन 2016-17 जर आपण ऑडिट रिपोर्ट पाहिला तर यामध्ये 1 कोटी रुपये खर्च शैक्षणिक कार्यासाठी दाखवलेला आहे. आणि हा 1 कोटी खर्च कशासाठी गेला तर जाहिरात डिझायनिंग, बॅनर्स, मंडप, ट्रॉफीज, त्याचबरोबर इव्हेंट टी शर्ट हा खर्च करण्यात आला. वास्तविक हा खर्च शैक्षणिक कार्यामध्ये येऊ शकत नाही. मॅरेथॉनचा हा जो गाळामध्ये कारभार आहे त्याच्या संदर्भात मुदत ठेवीसुद्धा बँकेमध्ये काही आहेत त्या सुद्धा मोडण्यात आलेल्या आहेत. आणि काही किरकोळ शिल्लक रक्कम त्यांनी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवलेले 5000 रुपये आणि या 5000 रुपये शिल्लक आहेत असं दाखवून संबंधित संस्था बंद करण्याचा प्रस्ताव धर्मादायकडे गेलेला आहे. वास्तविक याच ही संस्था बरखास्त करण्याचा जर इकडे प्रयत्न होतोय, दुसरीकडे जिल्हा प्रशासन त्यांना सहकार्य करण्याचं त्या नेहमीच भूमिका बजावत असते. पोलीस परिवार असेल विदाऊट पैसे भरता पोलीस बंदोबस्त सुद्धा दिला जातो. तर आता ही संस्था धर्माधे राहिली नाही, त्यांची खाजगी संस्था झाल्याचं आहे असं मान्य करून आपण संबंधित मॅरेथॉन असोसिएशन ही धर्माधे संस्था नसल्यामुळं जिल्हा प्रशासनानं सुद्धा यांना आता कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ नये यासाठीचं निवेदन सुद्धा काल माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे दिलेलं आहे. त्यामध्ये नमूद केलेलं आहे की पोलीस बंदोबस्त सुद्धा पैसे घेण्यात यावेत. त्यांनी यावर्षी मार्ग सुद्धा बदलल्याचं वर्तमानपत्रात वाचण्यात आलेलं आहे. तो मार्ग आपल्या तालीम संघापासून मेन राजपथावरून जाणार आहे. तर या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांचा रस्ता जो आहे मार्ग जो आहे तो बदलावा. कारण नसताना सातारकरांना आता या संदर्भात मध्ये वेठीस धरण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे काल आम्ही केली. धन्यवाद.